निमित्ताने दिवस असा सगळ्यांना कामगार दिनाची शुभेच्छा. आणि आमच्यामध्ये असं आमचे हेल्थ मिनिस्टर माननीय सुजित राणेजी आणि त्याचबरोबर आमचे आमदार केदार नाईक आयच्या पत्रकार परिषदेक हा मागता आरोग्यमंत्री श्री सुजित राणे यांच्यानी पत्रकार परिषदेक संबोधित करचे. नमस्कार. हा उपस्थित श्री दामोरजी आमचे बरोमित्र श्री केदार आणि पत्रकार भाव. आयच्या दिसा पळवून गेल्या की भारतीय जनता पार्टीचे आम्ही पळयता की केन्ना केन्ना वेगळ्या तरेचे एक घेरपाचो प्रयत्न करता ते घेरू शकना, कारण त्या एक वेगळ्या तरेचे एक विषय जेव्हा मांडपाक वयता. एक म्हणजे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाचे प्रधानमंत्रीचे जे नेतृत्व जे आम्ही शेतकरी विश्वजीत म्हणून म्हणतात आणि गोवा राज्यात डॉक्टर प्रमोद सावंत नेतृत्व करतात ते सरकार, ज्या सरकारात आम्ही हांव मंत्री आहात, भारतीय जनता पार्टी आणि संघटना आणि आम्ही सगळ्या लोकांनी आज पळयल्या की 10 वर्षांत किती गोवा राज्यात झाले असा. आज जेव्हा जेव्हा कोणतरी टीका करतात, कोणतरी बायलो येतात गोवा राज्यात टीका करतात प्रधान आमच्या सरकारचे, त्या खरी तरी एक लॉजिक असण्याची गरज आहे. गोवा राज्यात आज इतल्या वर्षाचा एक काळ पळयल्यार राईट फ्रॉम घरादार पासून प्रत्येक गोष्ट आमचे जेव्हा मनोहर पर्रिकर आशिले त्यांच्या श्री मनोहर पर्रिकरजी यांच्या माध्यमातल्यान भारतीय जनता पार्टीचो काळ जो असा त्याच्यातल्या वेगवेगळ्या सोशल सिक्युरिटी स्किम्स पासून वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट पासून आणि आज तुम्ही पळयता की आज आमचे लिंक रोड नवे हायवेज जे बांधल्यात म्हणजे एक बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर जे आम्ही पहिली भाषणात म्हणताले त्या बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या काळात बांधू शकले ना. आज भारतीय जनता पार्टी आणि केंद्राच्या नेतृत्वाच्या माध्यमातल्यान ह्यो सगळ्या गोष्टी आणि तुम्ही वयता त्या रस्त्याचे तुम्ही पळयता की आज पणजे शहरात पणजेच्या तुम्ही मडगाव वचून जर पणजेच्या वास्को वचपास जाय तर तुम्ही पळयता की आम्ही 20-25 मिनिटांत आम्ही थंय पावतात. आज आम्ही हे सगळे गोष्टी जर पळयल्या तुम्ही जर विमानातल्यान जर देवता म्हणला की सगळ्या विमानातल्यान देवन वयल्यान पळोवं शकता, पण जर एक बेश्टे ओव्हरव्यू पळोवंक गेल्यार की तुम्ही जर रोडाचं स्ट्रक्चरी नेटवर्क पळयल्यार हे आमच्या गोवा राज्याक फ्रॉम ओव्हरऑल पर्स्पेक्टीव आमकां ते एकदम फायदेशीर जाल्ले आसा. देशाचे प्रधानमंत्री फाटल्या कालच्या मिटिंगेन ऑलरेडी क्लिअरली सांगलेले आसा की गोवा एक प्रिफर्ड डेस्टिनेशन जावपाची गरज आहे आणि ते गोवा एक प्रिफर्ड डेस्टिनेशन जावपाची गरज आहे म्हणून फक्त भाषणाच्या माध्यमातून त्यांनी उल्लेख केला देशाचे प्रधानमंत्री की ब्रिक्स समिट पासून G20 कितले मिटिंग गोवा राज्यात त्यांनी करपाक लायल्या म्हणजे गोव्यात एक वेगळ्या तरेची नॅशनली इंटरनॅशनली एक वेगळ्या तरेचो स्थान घेतलो. ट्युरिझमच्या दृष्टिकोनात आमकां भरपूर फायदेशीर ते पडटले. आज ते वेगळ्या तरेचे लग्न कार्य जे भायर जातात ते गोवा राज्यात बी जावंक जाय म्हणून त्यांनी स्पष्ट आपल्या भाषणातल्या देशाचे प्रधानमंत्री करपाचो प्रयत्न केला. आज आम्ही पळयता की गोवा इज ऑलवेज अ प्रिफर्ड डेस्टिनेशन फॉर वेडिंग कॉन्फरन्सीस एंड सेमिनार हे दोन्ही गोष्टीचेर उल्लेख देशाचे प्रधानमंत्री केल्ले आसा. विरोधी पक्षांनी किती किंपद हेचेर काम केले, हे विरोधी पक्षाचे फुडारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उत्तर दिवपाची गरज आहे. हे बॅक 10 वर्षात ते युपीएचं सरकार आशिल्लं, युपीएचं सरकार असताना तुम्ही कितले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स गोवा राज्यात तुम्ही बांधू शकले आणि गेल्या 10 वर्षात जे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहात वंदे भारत पासून तरेतरेचे जे वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्टेशनचे जे वेगवेगळे प्रकल्प फुडें व्हरपाचो त्यांनी प्रयत्न केल्लो आसा. म्हाका दिसता की आमच्या राज्यात आम्ही भाग्यवान आहात की त्यांच्या माध्यमातल्यान आणि आमच्या गोवा राज्यात जे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेतृत्व करपी सरकार आणि भारतीय जनता पार्टी गोवा राज्यात जे नेतृत्व करता या सरकाराच्या माध्यमातल्यान गोंयच्या जनतेक भरपूर फायदो झालो आसा. ल्हानशी गोष्ट म्हणल्यार आयज ग्रह आधार झाले ते बरे, आयुष्मान भारत आणि आयज आमचे DDSSY हे मर्ज करून मुख्यमंत्री वेगळ्या तरेन ते फुडें व्हरपाचो त्यांचा प्रयत्न म्हणजे व्हडल्या प्रमाणात बेनिफीट सामान्य जनतेक गावतो. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हे देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातल्यान गोव्या राज्यात मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही त्यांच्या इंटरव्हेन्शनान आयज सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गोव्या राज्यात उभे झाले आसा. गोव्या राज्यात आयज जेव्हा आरोग्य क्षेत्राचे तुम्ही उलयता त्यांना आम्ही आयज अमित महादेव सारखे डॉक्टर कॅबिनेट मुख्यमंत्री पास केले आसा, डॉक्टर निशीतचा प्रपोजल पास करण्याचे मार्गार आसा आणि आयज रोबोटिक सर्जरी पासून IVF ट्रीटमेंट गोवा राज्य आणि गोवा सरकार लोकांक फ्री दिवपाचे काम चाललेले आसा. कोट्यांनी रुपयाचे मेडिसिन्स आम्ही प्रजेक आम्ही दिता, लोकांक आम्ही दिता, लोकांचे जीवन सुरक्षित दवरपाचो आम्ही प्रयत्न करता. आयज 4.5 लाखांचे बी कॅन्सरचे इंजेक्शन्स आम्ही आयज आमच्या जनतेक आम्ही फ्री दिवपाचे काम आम्ही चालू केले आसा. हे सगळे आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सहकार्यात
आणि देशाचे प्रधानमंत्री जी विचारधाराची प्रत्येक बीजेपीचा मंत्री प्रत्येक बीजेपीचो कार्यकर्तो आणि लोकां खातीर कितें तरी लोकांच्या जीवनात परिवर्तन करपाक म्हणून प्रयत्न करपाची गरज आसा. जेव्हा आम्ही म्हणता की आज विरोधी पक्ष किती म्हणता, हा तुमका फक्त सांगता की किती किती झाला ते पहिली. त्याच्या नंतर आम्ही पळता आज कॅन्सरचे हॉस्पिटलचे काम चालू झालं. प्रधानमंत्री आज आमका पत्र बी धाडून दिले की तुम्ही जेव्हा कॅन्सरचे हॉस्पिटलचे काम चालू केले असा त्याच्या पहिली आज तुम्ही ओपीडी चालू करता. टाटा मेमोरियल मध्ये आज आमच्या गोवा राज्यातले 50 नर्सीस ते ट्रेनिंग घेतात. म्हणजे हे हॉस्पिटल जोपर्यंत जातले ते आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करून ते हांगा येतले, म्हणजे आम्ही योग्य तरेची सेवा लोकांना आम्ही देऊ शकतले. आज ते 350 कोटीचे हॉस्पिटल गोवा राज्याचे पैसे असा, त्याचबरोबर मॅक्झिमम पैसे केंद्रातल्या देशाचे प्रधानमंत्रीच्या इंटरव्हेन्शनान. आणि हांव कित्याक म्हणटा इंटरव्हेन्शन, खरे त्यांच्या इंटरव्हेन्शनानूच जाल्लो प्रोजेक्ट. आणि हांगा आम्ही दोघे गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही एकत्र येऊन हे विषय पुढे व्हावचा आम्ही प्रयत्न केला असा. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल खूप चर्चा जातात. आज साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात एक मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज अटॅच केल्यात. त्याचा फायदा साऊथ गोवाच्या लोकांक जातो, कारण आमकां साऊथ गोवाच्या लोकांक थंयच्यान आणि पुढे येवपाची गरज पडची ना. कॅथ लॅब आणि इतर काही गोष्टी आणि प्लस एडिशनल सीट्स आमच्या भुरग्यांक गोयच्या जनतेक आमकां गावतले. जे ते स्ट्रक्चर जे मुख्यमंत्री कॅबिनेटीन पास केल्ले आसा त्या माध्यमातल्यान आमच्या गोयच्या जनतेक एडिशनल सीट्स आणि योग्य तरेचे फेसिलिटीज राईट फ्रॉम स्टेट ऑफ आर्ट आयसीयू पासून आयस मध्ये असता सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही हात घालपाचा प्रयत्न करतो खरी तरी पुढे फाटी जाऊयेच. पण याच टर्मात आम्ही हे सगळे गोष्टी आम्ही मार्गात लावपाक आम्ही घेतलेले असा. आम्ही हे लोकसभेचे इलेक्शन असले तरी बी आमच्या देशाचे प्रधानमंत्री महत्वाचे इलेक्शन आहे. महत्वाचे इलेक्शन कित्याक इतले कामं आमच्या राज्यात आम्ही त्यांच्या माध्यमातून करून घेतलेले असा. पहिले मुख्यमंत्री अनाऊन्स केले असे आमकां एम्स जावपाची शक्यता असे आणि एम्स डेफिनेटली त्यांनी जर मनात घेतले तर एम्स आमकां गावतले. आणि आज आम्ही वेगवेगळे जनऔषधी केंद्र पासून आज जेनेरिक मेडिसिन सगळीकडे आज देशाचे प्रधानमंत्रीच्या स्कीमच्या माध्यमातल्यान आम्ही आमच्या सगळ्या परिसरात आम्ही ते स्प्रेड करपाचो तो नेटवर्क आमचा प्रयत्न चालू असा. त्याचबरोबर आज आम्ही पळयता की अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातल्यान अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर वेगवेगळ्या कडे आम्ही करपाचो आमचा प्रयत्न असा. म्हाका खबर आहे तुम्ही प्रश्न किती विचारतले त्याच्या उपरांत, पण तो प्रश्न विचारपाच्या पहिली हा पहिली सांगू सोदता सगळ्या गोष्टी पुढे फाटी जाऊयेत. पण हे पूर्णपणे काम करणे जे कोण ऑफिसर जे सारखे काम करिना हेजेर योग्य तरेची आम्ही योग्य तरेचे नियंत्रण दवरून एक मॉनिटरिंग मेकॅनिझम करून आम्ही सगळे मुख्यमंत्री आम्ही सगळे आम्ही त्याचे मॉनिटरिंग करून त्या मार्गावर आम्ही लावपाचो प्रयत्न आम्ही निश्चित आम्ही करतले, पूर्ण करतले. एक लक्षात तुम्ही घेऊन जाय आज माझ्या मतदारसंघात मी जेव्हा बीडीपीचा प्रकल्प चालू झाला म्हणाला की व्हडल्या प्रमाणात जेव्हा झालं पहिली लोक म्हणाले अरे किती झालं हांगा खड्डे पडले आणि किती पडलं, हा म्हणना की खरी खरी लक्ष घालपाची वेगळ्या तरी गरज आपण एक लक्षात घ्या. तुम्ही या सरकारान पैसे मोडल्या लोकांच्या हिता खातीर. एकदा तुम्ही एक पळयला इट्स नॉट ओनली अ प्लेन हॉट मिक्सिंग ऑफ रोड, सगळ्याने सगळ्या तरेच्या गोष्टी त्याचे इन्कॉर्पोरेट करून तो रस्तो करपाचा ते प्रयत्न करतात. जायते गोष्टी जायते उल्लेख करतात त्या ऐवजी हांवें सांगू सोदता तुमकां सीएजी म्हणून कितें आसा, खंय सीएजी खंय पॅरा खंय येवं आणि सीएजी इज अ मॉनिटरिंग बॉडी. कोणी कितेंय चर्चा केल्यार हांवें बेश्टें सांगूंक सोदता विरोधकाक किंवा विरोधकाक सांगूंक सोदता की आयज आमचे ह्या आरोप करतना वेगळ्या तरेचे आरोप करताना लोकांनी विचार करपाक जाय. समथींग फॉर द कंट्रोल ऑडिटर जनरल ऑफ द कंट्री आणि त्याच्या जो ब्रांच गोव्या ऑफिसर या सगळ्या गोष्टीची चौकशी करतात. खंय त्यांना दिसता की ऑब्झर्वेशन काढून जाय ते पॅरास काढतात. त्या पॅराच्या माध्यमातले मागीर स्पष्टीकरण सरकाराक दिवचे पडटा. ते स्पष्टीकरण दिल्या उपरांत मागीर ते पॅरास वेगळो रिपोर्ट करून आम्ही विधानसभेत मारपाचा प्रयत्न करतात. खंय आयले तरी मातशे दाखोवचे. उलोवपाक एकदम सोपे असतात, आरोप करपाक एकदम सोपे असतात. पण एक लक्षात घेऊन द्या की भारतीय जनता पार्टी इतक्या वर्षा आज भोपाळ इंटरनॅशनल एअरपोर्ट झालो ते वेळ मात्र लागतात सगळ्या गोष्टी इंटिग्रेट करपाक. फुल प्लेस त्याचे एकदा झाले की पेडणेच्या लोकांक त्यांना भरपूर फायदा जातो. आज केन्ना कोणी विचार केलेलो की मोपा लोक येतलो मोपा लोक देवतलो. आज तुम्ही पळया की सगळे लोक त्या सायडीनूच चडशे मोपाचे हांगा येतात. ते इंटरनॅशनल फ्लायटी चालू झाल्यो. दाबोलीम बी देशाचे प्रधानमंत्री शब्द दिलेलो असा की दाबोलीमचो विमानतळ बी तसोच उरतलो. आज आमच्या गोव्या राज्यात ट्रॅफिक कसे वाढवपाचे त्याचे बी त्यांनी आपल्या भाषणाचे उल्लेख केले. हे डेस्टिनेशन आहे, लोक बाहेर देशा बाहेर वचून आज लग्न कार्य बी सगळे करतात, कॉन्फरन्सेस करतात, वेडिंग्स करतात, डेस्टिनेशन वेडिंग्स करतात. त्यांनी सांगलेले असा की गोवा राज्य हे एक प्रिफर्ड डेस्टिनेशन जावपाक जाय. त्याच्या खातीर आमचं सरकार वावरतलो, गोव्या राज्याचं सरकार आणि केंद्र सरकार त्याका त्या दर्जेची प्रायोरिटी दिली. हे हांव तुमकां जे सांगता प्रधानमंत्रीन जे भाषण केलं त्या माध्यमातल्यान सांगपाचो म्हजो प्रयत्न. म्हणून तुमकां उल्लेख केला की खंय आमचे पत्रकार भावा मुद्दम सीएजीचो रिपोर्ट वाचात. सीएजीच्या रिपोर्टात किती असा काय पहिली पळयात, मागीर म्हाका प्रश्न विचारू शकता की उत्तर दिवपाक. उत्तर बेश्टे हांव दिवपाचो ना तसोच.
आणि मेन म्हणजे किती हा की आमकां लक्षात घेऊन जाय की भारतीय जनता पार्टी एकमेव असे पक्ष असा की गेल्या 15 इतले 3 टर्म आम्ही हांगा सरकार चलयता आणि या 3 टर्मात आज काँग्रेस पार्टीकडे विषय ना सेन्सेशनलाइज वेगळ्या तरेचे गोष्टी आणि विरोधी पक्ष सेन्सेशनलाइज करण्याचा त्यांचा प्रयत्न हे सेन्सेशनलाइज केल्यास तुम्ही एक लक्षात घेऊन जाय की सेन्सेशनलाइज करून एक दिसाची ती बातमी जाता पण हांगा गोंया राज्यात काम कोण करता आमदार आमचे काम करता हांव मंत्री म्हणून काम करता श्री दामू नायक ते आपल्या संघटनेन आपले काम करता की पक्ष मजबूत जावचो लास्टाक आमकां फुडले विधानसभा इलेक्शन लोकां फुड्यान वचपाक जाय आनी आमी सक्रीय काम करता काम जेन्ना आमी करता आयुष हॉस्पिटल हाडले तेचो फायदो जातलोच पूण कोणी जर सांगले कितेंय विशय मांडलो तर विशय पयली तेणी विचार करपाची गरज आसा तेन्ना मांडपाक हरकत ना आयज आमकां कितें जाय आयज आमकां प्रत्येक गोश्ट जाग्यार घातिल्ली जाय आयज इन्फ्रास्ट्रक्चर अँड अर्बन मोबिलिटी अर्बन डेव्हलपमेंटातल्यान वेगवेगळे पैसे वेगवेगळे स्किम्स मुख्यमंत्री कितलेय नवे नवे योजना नवे नवे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट पुढे व्हरपाचो त्यांनी प्रयत्न केलेलो आसा आयज त्यांचे सहकार्या म्हणून आमचे प्रत्येक मंत्री योग्य तरेन काम करू शकता भारतीय जनता पार्टी दोन्ही सीट दक्षिण आणि उत्तर आमच्या उत्तर गोयात आणि दक्षिण गोयात सीट जिंकपाच्या मार्गावर असा कोणी कितलेय सांगले या वटेन मतदान असे जातले त्या वटेन मतदान तसे जातले लोक बी जागृत हा कॅन्डिडेट आमची पल्लवी डेम्पो बरी जागृत अशी कॅन्डिडेट हा एक वेगळ्या तरेची ऊर्जा घेऊन आयली असा पार्टी आणि माका खात्री आहे की तिका पैशाची गरज ना एक लक्षात तुम्ही घेऊन जाय की आयज भारतीय जनता पार्टीकडे 33 आमदार असतात आयज पल्लवी डेम्पोन आयज जाय ते त्यांचा व्यवसाय असू पण एज्युकेशनल हे सगळे त्यांनी पळयले असा तिका अनुभव आहात आणि माका दिसता ती योग्य तरेचे ती काम करतली आणि तिका समाज विमाज काय लागना तिका लागता की लोकप्रतिनिधी म्हणून तिने समाजा खातीर एकदम आमचे सगळे भाव वेगवेगळ्या घटकाचे त्यांना योग्य तरेचे त्यांना न्याय दिवपाक म्हणून ती पुढे सरतली तुम्हीच पळयतले ज्या दिसा ती निवडून येतली ती वेगळ्या तरेचे अनुभव घेऊन ती पुढे सरतली आणि इवन पार्लमेंटात वेगळ्या तरेचे विषय ती मांडू शकतली ती शिकलेली महिला असा आणि केन्ना केन्ना आमकां योग्य तरेन देशा जेन्ना नेतृत्व डिसाईड करता की या तरेची कॅन्डिडेट आम्ही पुढे काढल्या लोकांनी कितलेय केले माझे बी कितें हांव स्टेटमेंट केले लोक कितेंय केन्ना केन्ना म्हणून हांव उलयतना फर्स्ट टायम लागून सांगून प्रेस कॉन्फरन्स घेता पण मेन म्हणजे कित्याक नाल्यार एक लक्षात सिरियस पॉलिटिक्स म्हणटा ते कितें कमी उलोवप कामां करप आयज माझी आई ब्रेस्ट कॅन्सर झाला पयर हांव माझ्या एका मतदारसंघात हांव बी इमोशनल झालो एक लक्षात तुम्ही घेऊन जाय की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यास 60-60 लाख 1-1 कोटी रुपया पर्यंत पेशंटचे ट्रीटमेंट येतात हांव आरोग्य गोयचो मंत्री माझ्या गोयचो मंत्री असून बी तिका हांव कांयच करू शकलो ना पण हांवें प्रयत्न केल्ले आसा पण ते तरेचे प्रयत्न लोकांनी करूं नये म्हणून आम्ही आयज कॅन्सरचे हॉस्पिटल देशाचे प्रधानमंत्रीचे डायरेक्ट इंटरव्हेन्शनान टाटा मेमोरियल हॉस्पिटल बरोबर आम्ही हांगा टायअप करून आम्ही हे करतात आयज आम्ही केमोथेरपी पासून सगळे कॅन्सरचे ट्रीटमेंट आम्ही फ्री दिता हे सगळे गोष्टी आम्ही जे किती करता हे काँग्रेस पक्षात आणि विरोधी पक्षात आपल्या टायमात करू शकले ना आयज हे सगळ्यांनी तुम्ही लक्षात घेऊन जाय हे बाबा त्यांच्याकडे किती हा परिस्थिती आयज विरोधी पक्षांनी कितीही आरोप केलो भारतीय जनता पार्टीन किती बरे काम केला हे तुमच्या फुड्यान असतात जेन्ना जेन्ना हांव पळयता हांव बेस्ट ओगी सायलेंटली हांव पळयता पेपर जनरली हांव वाचना चडसो कोणी ब्रेकिंग न्यूज बी केल्यार तेन्ना वाचता म्हणून बेश्टे सांगता तुमकां कित्याक की नाल्यार ते बेश्टे तकली लागतात मागीर म्हणून हांव तुमचं माझ्या लक्षात असता हांव माझ्या एरियान मागीर हांव बेश्टो म्हाजे वेगळ्या कडेन पूण हांवें पळयलां मुद्दम सांगता दक्षिण उत्तरेक 70 जी लीड येतली मुख्यमंत्रीच्या मतदारसंघाने बिचोलीच्या ती तशीच उरतली आणि श्रीपाद नायक भोवमतांनी निवडून येतो हे तुम्ही चितू नका कोणी जर म्हटले आयज अशी असा परिस्थिती तशी असा परिस्थिती इंदोरात बी तशेंच झाले असे निवडून येवचे ना तसे निवडून येवचे ना मध्य प्रदेशात अशी जातली एक घसरून एका सायडीक एक मोदीजी आयले आणि मोदीजी हांव आशिल्लो ते रोड शो ऑर्गनायज करपाक त्यांना एकूच दिसून आयले की लोकांक मोदीजी जाय देशाचा प्रधानमंत्री म्हणून लोकांनी सांगलेले असा जेव्हा आम्ही घरोघरी भोवतात आमच्या राज्यांनी आमच्या मतदारसंघाने त्याच्या पुढे आयज लोकांक जाय की देशाचा प्रधानमंत्री मोदीजी जाऊक जाय आणि परत एकदा बहुमतान त्यांचं सरकार येऊची गरज हा भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व एक मनीस करिना गोंय राज्यात आम्ही सगळे मुख्यमंत्री सहकार्य करतात आणि मुख्यमंत्रीचा आशीर्वाद असल्या कारणाने खूपशा बरे गोष्टी आम्ही करू शकले आणि देशाचा आमचं एकूच नेतृत्व ते म्हणजे देशाचे प्रधानमंत्री आणि विश्वगुरु नरेंद्र मोदीजी आणि हे नरेंद्र मोदीजी खातीर लोकांची वेगळी भावना जुळलेली असा आम्ही एक काळ पळयलो जो फक्त स्कॅम 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 म्हणून आम्ही जायते काळ पळयले जायते लोक आता प्रतिआरोप करपाक कसलेही कितेंय उलयतात त्याका लक्ष दिवपाचे ना आम्ही तरी लक्ष दिवचे ना आमकां जाय की लोकांच्या हितान आणि सामान्य मनशाक बऱ्यापैकी कितें तरी काम आणि हे सरकारान करपाची गरज आहा
वेगळ्या तऱ्हेन आमकां लोकांची सेवा करपाची गरज आहा. हांवें तुमकां माझ्या आईचें उदाहरण दिलें. म्हाजे वडील जेन्ना हार्ट फेल जावपाक लागले तेन्ना आमी गोवा मेडिकल कॉलेजानूच पेसमेकर लायले. तुमकां कोणाक खबर नासतली 7 लाख करून लिडलस आमी पेसमेकर आमी फ्री चार्ज आमी गोवा मेडिकल कॉलेजान आमी दितात. आयव्हीएफाचे ट्रिटमेंट लोक टोपी घालताले आमच्या महिलांचे. जेंका भुरगीं जाय नासली ते महिलांक भायर पुणे आनी कोल्हापूर डॉक्टर अशे आशिल्ले. एक्च्युली व्हर्च्युअली क्वॅक्स जे आमच्या लोकांचे अक्षरशः डिपॉझिट त्यांचे जे कितें पूर्णपणे जे बचत असली ते सामके झिरो करून येते. तुमकां सगळ्यांक खबर आहा आयज आमी केदार फट्टे आनी गोवा मेडिकल कॉलेजात आमी आयव्हीएफाचे ट्रिटमेंट फ्री दिला. म्हणजे कितें कितें आमी केल्या हे सगळे मुख्यमंत्रीचे नेतृत्व जे सरकार आणि आम्ही जे सरकार गोय राज्यात चलयता आम्ही जे सहभाग आहे या सरकारात या सरकाराच्या माध्यमातून लोकांचे घरोघरी प्रजेचे दारात आरोग्य सेवा पावपाचो आम्ही प्रयत्न आम्ही केला. लॅब इन द बॅग म्हणून नवे कॉन्सेप्ट देशाचे पहिले राज्य असा. आयव्हीएफ देशाचे पहिले राज्य असा. हे सगळ्या गोष्टी ते 4.5 लाखांचे इंजेक्शन देशाचे पहिले राज्य आम्ही आहे. हे सगळे मुख्यमंत्रीचे आशीर्वाद असल्या कारणात आम्ही हे सगळे करू शकले. चढशी आमची स्कीम सेंट्रल स्कीम 100% कव्हरेज लोकांक मुख्यमंत्री पर्सनली मॉनिटरिंग करून प्रधानमंत्री स्वतः स्वयं सांगलेले असा. हे सॅच्युरेशन लेवलाचे गोवा एकमेव एक राज्य असा जे फुडें असा जे पूर्णपणे स्किम्स केंद्राचे स्किम्स आम्ही ते इम्प्लिमेंट करू आम्ही करू शकले. आयज आयज देशाचे प्रधानमंत्री आपले मॅनिफेस्टोन इवन सर्वायकल अँड ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग नॅशनली करपाचो त्यांचा प्रयत्न चालू झालेलो असा. आणि वेगळ्या तरेचे आयज वेगवेगळ्या तरेचे नवे नवे गोष्टी ते फुडें व्हरपाचो प्रयत्न करतात. इन्फ्रास्ट्रक्चरचे बाळ कोणूच म्हणू शकना की बाबा देशाचे प्रधानमंत्री इन्फ्रास्ट्रक्चर बदलूक ना देशाचे कायापलट पूर्ण केले 10 वर्षात. आयज केन्नाही कोणी टीका केले म्हणजे एकूच हात जोडून त्यांना विनंती आहे तुम्ही किती केले 10 वर्षात आणि त्याचा हिशोब करा कंपॅरेटिव्हली टू व्हॉट हॅज बीन डन बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री नरेंद्र मोदीजी. हि इज वन ऑफ द नॉट ओनली द लीडर हू इज रिस्पेक्टेड इन इंडिया इज अ ग्लोबल लीडर पार एक्सलन्स आणि हि इज अ मॅन हू कंडक्ट्स हिमसेल्फ सो वेल अँड ही बिलीव्ह मोर इन ऍक्शन रादर देन ओनली स्पीकिंग. आणि मला तरी दिसतं की या तरी जे नेतृत्व आमचे असा तरेचे नेतृत्व आमचे नेतृत्व करता म्हणून आमकां अभिमान असा. हांव परत एकदा पत्रकार भावांक सांगता हांवें तुमकां एक नटशेलान सगळ्या गोष्टी सांगलेल्या आसा. आनी येता त्या 7 तारखेर तुमीच पळयतले दक्षिण आनी उत्तरेंतल्यान दोनी सीट भारतीय जनता पार्टीची आसतल्यो. दोनी सिटान लोक बी पळयता लोक बी कॅन्डिडेट्स पळयता आनी लोक बी विचार करता. आयज श्रीनिवास टेम्पो आसूं काय पल्लवी टेम्पो आसूं आयज दोगां मदल्यान सामाजीक कामा खातीर खूप त्यांनी प्रयत्न इतले वर्सां केल्ले आसा. एका परिवार एका परिवार जे इतले वर्सां ते सोशल एज्युकेशन फिल्डान आशिल्ले जायते जे ट्रस्ट आसा ज्या माध्यमांतल्यान ते साऊथ गोवाच्या लोकांची योग्य तरेची सेवा करू शकतली. आनी आयज कितेंय कोणी म्हणू शकता की लग्न जावन नॉर्थाक आयला काय फरक पडना. आयज केन्ना केन्ना नॉर्थाचो मनीस साऊथाचो मनीस बी नॉर्थाक रावलो आसा ते तुमकां खबर आसा. ते आनी घेवन बसपाचे ना तसले गोश्टी. मनीस कसो आहा ते लोकांनी पत्रकार भावान विचार करपाची गरज आसा. आयज हांव कित्याक म्हणटा म्हाका प्रेस कॉन्फरन्सात बरयला म्हणून बसयला म्हणून हांव उलयना. हांव मनान कितें आनी उलयता हांव काय प्रिपेर करून येवंक ना. हांव बेश्टें तुमकां सांगता ह्यो सगळ्यो गोश्टी तेन्ना घडटा. अंगणवाडी सुदारपाक 1290 ते मुख्यमंत्री कडेन चर्चा जाल्या. प्रत्येक गरिबाक दिसून जाय की आपल्या भुरग्यांक योग्य तरेची फेसिलिटी गावता तेजेर बी मुख्यमंत्रीचं काम चालू आहा. आम्ही दोघी बसून ते एक नवे स्कीम काढून ते सगळे अंगणवाडी सुदारपाचो याच टर्मान आमचा प्रयत्न. अटलिस्ट 50% आउट ऑफ 1292 बिफोर द नेक्स्ट इलेक्शन आमकां करून घेवंक जाय. ते करपाक तुम्ही म्हणटले आतां पर्यंत कितें करतात केंद्राचे आनी हांगा आमचो शेअर वेगळो आसता आनी ते परमिशन थंयच्यान आमकां घेवचे पडटा. म्हाका तरी दिसता आयज जेन्ना आमी डिजिटायज करता सगळे गोश्टी मुख्यमंत्री आयज एज्युकेशन फिल्डार वेगळ्या गोश्टी करपाक फुडें सरता. डीम्ड युनिवर्सिटी गोंयान हाडपाचो प्रयत्न केले. जायत्यो गोश्टी करपाक आमी प्रयत्न करता जे वेगवेगळे भुरगे आमची भुरगीं जी भायर वयताली शिकपाक तेंकां योग्य तरेचें शिक्षण आमच्या राज्यान आमी दिवंक शकतात. आयज म्हाजे कडेन म्हाका तरी दिसता की आयज सेन्सेशनल भाषण करपाक आयज विरोधी पक्ष फुडें सरल्या. आमकां सेन्सेशनल काम आनी भाषण बिशण करपाचें ना. म्हाजें भाषण तुमी आयकलें आसतले हांव कोणाकूच टिका करिना. माझ्या भाषण तुम्ही ऐकला प्रत्येक मतदारसंघात हा भाषण करता. हांवें एकूच सांगला लोकांक आम्ही जे कितें केला त्या लोकांक फुडें पावपाचो आमच्या कार्यकर्त्यांनी काम करपाक जाय. उसगांवान जर कितें केला ते घरोघरी वचून सांगात. हे आम्ही सरकार चलयता. प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आहा यांच्या माध्यमातल्यान हे पैसे आमचे कडेन येतात. त्या पैशाचे योग्य तरेचे उपयोग आमच्या मतदारसंघात करपाक आम्ही फुडें सरल्यात. आयज विरोधी पक्ष त्यांची परिस्थिती कितें आहा. आयज 270 कशे हाडटले ते केन्ना विचार केला तुम्ही की 270 आंकडो केन्ना येतले. आयज नेतृत्व कोण ते सारखो त्यांचो लिडर ते कोणाकूच खबर ना. आणि म्हणूनच आमचो एकूच लिडर आमच्या पार्टी देशाचे आमचे विश्वगुरू आणि ग्लोबल आमचे नेतृत्व जे आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आमचे नेतृत्व. आमकां अभिमान आहे की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. जेन्नाय ते म्हाका मेळटा हांव सदां म्हणटा आमकां म्हणजे गर्व आहे मी आमकां कार्यकर्ता हांव इतलेंच सांगता. हांव पयर बी म्हाजे कडेन जेन्ना उलयले हांवें तेच सांगले
आणि मग किद्या तुमका सांगपाक की आमकां जेन्ना मनातल्यान अभिमान असता आमचे नेतृत्व आम्ही मन लावून आम्ही काम करता, हे पक्ष मन लावून काम करता, मुख्यमंत्री मन लावून काम करता, बेश्टे मुख्यमंत्री सेन्सेशनलायज टिका केली म्हणून काय अर्थ ना, आणि सेन्सेशनलायज टिका करपाक एक दिसाची बातमी दुसऱ्या दिसा काय दिवचे ना. आणि मेन म्हणजे तुम्ही एक लक्षात घेऊ जाय, कितलेय जावं आयज आमचो लोक केन्ना केन्ना एक्सप्रेस करिना गोंयान, पण एक लक्षात तुम्ही घेऊ जाय की गोंयान दोन्ही सीटाचेर भारतीय जनता पार्टीचा बावटो आम्ही उभे करतले. आणि 5:30 उरल्या, 5 तारखेर 5 वरांचेर कॅम्पेन काबार जाता. पण म्हाका दिसता की आमची उत्तर गोंयची आणि दक्षिण गोंयची आमची दोन्ही आमचे खासदाराचे कॅन्डिडेट या दोघांनी एक राऊंडूर मायस ते भोवल्या आणि त्यांचे भोवप चालूच असा. आणि वेगवेगळे विषय वयत एक लक्ष परत आणि उत्तम सांगता पत्रकारांनी तुमका वैसे सांगता फ्रेंडली लाईक अ ब्रदरली अडवाईस. तुम्ही महिला फाटल्या किद्याक लागता केन्ना केन्ना कोण तरी दाखयता भाषण आणि तसे नसतं. हा बी जेव्हा राजकारण जेव्हा आयला त्यांना मला दोन लाईनी उलोपाक कठीण जाताले. माका एक अनुभव गेले 18 वर्सांनी, गेले 20 वर्सां हांव काम करता, 20-25 वर्सां, आणि माका स्लोली स्लोली माका एक डेव्हलप झाले एक उलोपाची एक पद्धत. माझी मनान सगळे तुझे किती असता इंग्लिशीत असतात सगळे थॉट्स, ते मागीर कन्वर्ट करचे पडटा कोंकणीत आणि मागीर तू उलोव शकता. आयज माका कोण सांगू शकना कित्याक माका इतल्या वर्सांचो अनुभव असल्या कारणान हांव कोंकणीन योग्य तरी उलोव शकता, मराठीन उलोव शकता, कोंकणीन उलोव शकता, इंग्लिशीन उलोव शकता, कन्नडान बी उलोव शकता. लक्षात एक घेऊन जाय की देशाचे नेतृत्व किती केला गेल्या 10 वर्सां. ह्या तरी विकसित भारत म्हणून नावा खातीर उलोवंक ना, विकसित भारत म्हणून त्याचा अक्षरशः फायदो गोंय राज्यात झालो असा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगता आयच्या दिसा जे आमची टीका करतात त्यांनी एक विचार करण्याची गरज आहे. तुम्ही टीका निश्चित करा, पण तुम्ही किती केलं, तुमची युपी असताना 10 वर्सां, तुमचं सरकार असताना 10 वर्सां किती केलं, हेजेर तुम्ही विचार करा. तुमचे व्हडले व्हडले लिडर आयज भारतीय जनता पार्टी प्रवेश किती केल्या, आयज ते आयज मंत्री असतात केंद्र, हे किती खातीर आयले, तुमचे पार्टी सांभाळपी कसे लोक असतात, ते बाहेर सरूक सोदतात, हे किती खातीर बाहेर सरूक सोदतात, हे त्यांनी इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. आम्ही इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे, कित्याक आमचे बरोबर लोक असतात. आणि माका खबर आहे की लोकांनी विचार करताना आयज मतदान करपाच्या पहिली आमचा प्रत्येक गोयचो भाव बहीण विचार करतले की बाबा गृहदारण कोणी चालू केले, लाडली लक्ष्मी कोणी दिली, फ्री मेडिकल म्हणजे दारात आरोग्य सेवा वचपाचा प्रयत्न कोणी केले, 108 कोणी चालू केली, नवे कार्डियक ॲम्ब्युलन्सेस कोणी चालू केली, हे खंयचे सरकार हे चालू करता, फ्री मेडिकेशन कोण दिता, फ्री सगळे तरेचे गोष्टी आम्ही फ्री लोकांना दिवपाचा आम्ही प्रयत्न करता. म्हणजे गोवा मॉडल म्हणजे फक्त आरोग्य क्षेत्रात न्हू, गोवा मॉडल अक्षरशः गोवा मॉडल जे राज्य मुख्यमंत्री चलयता या माध्यमातल्यान आम्ही वेगवेगळ्या तरेचे विकास आणि लोकां खातीर किती तरी बरे करपाक म्हणून फुडल्या 3 वर्सां मुख्यमंत्रीच्या नेतृत्वात आम्ही वावुरतले. देशाचे प्रधानमंत्री परत एकदा प्रधानमंत्री जातले, ते परत एकदा आमकां वेगवेगळ्या माध्यमातल्यान आमकां पैसो डेव्हलपमेंटा खातीर आणि फोकस डेव्हलपमेंट त्यांनी जे उल्लेख केला आपल्या भाषणात ते आम्ही डेव्हलप करपाचो आमचो प्रयत्न असेल. एक बरे झाले की देशाचे प्रधानमंत्री ज्याचे शब्द घडल्या प्रमाणात क्रेडिबिलिटी जगभर ग्लोबली असतात, त्यांनी स्वतः सांगलेले असतात की दाबोलीमाचो एअरपोर्ट केन्नाच बंद जावचो ना, आणि आम्ही गोवा विल बी मेड अ प्रिफर्ड डेस्टिनेशन फॉर वेडिंग्स कॉन्फरन्सेस, आणि त्याच्या खातीर आमकां किती करपाक जाय, गोंय राज्याचे सरकार आणि केंद्र सरकार त्याचेर काम करतले. जायते गोष्टी उल्लेख केल्यात आणि बेश्टे भाषण जाऊन हांगा जाल्ले असा गोष्टी म्हणून तुमकां सांगता. जेव्हा G20 आली प्रत्येक हॉटेलाचे रूम फुल असले, आणि म्हणजे वेगळ्या तरेन इंटरनॅशनल रेकॉग्निशन फॉर द स्टेट ऑफ गोवा, आणि इंटरनॅशनल रेकॉग्निशन आणि ऑल्सो बिझनेस वाईज ट्युरिझम कसे वाढपाचे त्याचेर ते काम चाललं. इतलेच सांगून आयज परत एकदा तुमकां हांव सांगूंक सोदता पत्रकार भावांक, खंयच कन्फ्यूज जावं नका, आमच्या मनात कन्फ्युजन काय ना. माका तरी माझा चेहरो तरी पळयात, हांव स्मायल तरी करता. आम्ही दोन्ही सीट जिंकपाचे मार्गार असा, आणि दोन्ही सीट पल्लवी डेम्पो फ्रॉम साऊथ आणि श्रीपाद नायक फ्रॉम नॉर्थ, हे दोन्ही फुडले 7 तारखेर आणि 4 जुनान जेव्हा मतमोजणी जातली आम्ही येतले तुमच्या पुढे हांगा, त्यांना प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेऊया, त्यांना तुम्ही पळयतले की दोन्ही बहुमतान जिंकून येतले. आम्ही बेश्टे स्पेक्युलेशन करूया नका की हांगाचेर अशें जालां थंयचेर तशें जालां. हांव आयकता ना केन्ना केन्ना चर्चा जाता, पूण तशें कांयच जावपाचें ना. दोन्ही सीट आमच्या मतदारसंघात आम्ही दोन्ही आमचे लोकसभे नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवाच्या आम्ही बहुमताने आमचे कॅन्डिडेट जिंकतले. लोक योग्य ते निर्णय घेतले, लोकांक खबर आहा की गोंय राज्यात प्रमोद सावंतचे नेतृत्व जे सरकार आहे फुडले 3 वर्सां ते सरकार असतात, आणि केंद्रात भारतीय जनता पक्ष परत एकदा सरकार घडोवपाक वयता. देशाचे प्रधानमंत्री परत एकदा प्रधानमंत्री जातले. जेव्हा देशाचे प्रधानमंत्री परत एकदा प्रधानमंत्री जातले आणि गोंय राज्यात आमचं सरकार 3 वर्सांनी असा, लोकांनी योग्य तरेन विचार करण्याची गरज आहे. हे सरकाराची मशिनरी कोणा खातीर फायदेशीर जातली, मतदान कोणाक करपाक जाय, कोणा वांगडा रावल्यार आमकां त्याचो फायदो जातलो, हे सगळे विचार करून लोकांनी योग्य ते निर्णय ते निश्चित घेतले, ही माझी अपेक्षा. इतलेच काय, थँक्यू. या 10 वर्सांच्या काळात प्रगती झाल्या.
पहिले चढान चढ काँग्रेसीन हंगसर सत्ता घेतले आशिल्ले. तुझे वडील माननीय प्रताप माझे वडिलांनी जे किती विकास गोय राज्यात करपाक जाय आशिल्ले त्यांनी केले. तो एक काळ आशिल्लो 1980 to 1990 आणि त्यांच्या टायमात प्रताप सिंग राणेन विकास केला काँग्रेस पार्टीच्या मागीर. तो आयल्लो काँग्रेस यू टू काँग्रेस इंदिरा काँग्रेस. आणि एक लक्षात तुम्ही घेऊन जाय की त्यांनी जो विकास केला त्याचा छाप हा. दुसरी गोष्ट आयच्या दिसा काल बी हा जेव्हा घराकडे गेला त्यांनी सांगले आपण काँग्रेसी नसताना बी आपण शिपात नायकाक टेको दिलो असा. आयज पब्लिकली तुम्ही छापा प्रताप सिंग राणेचा आयज पर्यंत त्याचा आयज परत एकदा त्यांनी काल मला सांगले त्याचं पूर्णपणे पाठिंबा शिपात नायकाक असा. तर काँग्रेसी नसताना बी त्याचे बरेपण वेगळे तरी जे आशिले शिपात कडे. म्हणून शिपात इतक्या वर्षा आमच्या सत्तरीतल्या कंटिन्युअस लीड घेत असा. अँड हे फाउट रेकॉर्ड लीड म्हणतात ते गोय राज्यात इतिहासिक लीड म्हणतात ते सत्तरीच्या नेतली. प्रताप सिंग राणेचे आम्ही जेव्हा उलयता हांगा भारतीय जनता पार्टीचा प्रेस कॉन्फरन्स घेतात. तुझे माका विचारूक सोदता तुका हांवें सांगले प्रताप सिंग राणेचो काळ आशिल्लो जेव्हा लोकांनी अक्षरशः कोणाक भायर उडोवंक जाय उडोवन त्यांना मुख्यमंत्री केले. आणि त्याबरोबर ते मुख्यमंत्री असताना आयज त्यांचे वेगळ्या तरेचे संबंध देशाचे नेतृत्व कडे बी असा. आणि आणि जे विकास केले ते असा ज्यांनी ते विकास केला. त्याच्या उपरांत मनोहर पर्रिकर आयले. मनोहर पर्रिकर विकासाचे ती वेगळ्या मळाचेर व्हरपाचो त्यांनी प्रयत्न केला. आयज गोय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ते वेगळ्या मळाचेर प्रयत्न करतात. असे माका दिसता की तीनूच असे मुख्यमंत्री आहात ज्यांनी आपल्या लेवलाचेर काम केले असतात. खंय तरी आमकां दिसता की मनोहर पर्रिकरचे आमकां कमी दिसता पण आयज ते भरपाई करपाक आमचे मदीं धडधडाचे नेतृत्व आणि देशात आमचे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काम करतात. एकूच करेक्शन करता तुम्ही म्हटले की काँग्रेसीन असताना प्रताप सिंग राणे आणि श्रीपाद नाईक हांना सपोर्ट केलो. तुझा प्रश्न खबर विचारू नका. एकूच करेक्शन आणि तुम्ही तुम्ही जितेंद्र देशमुख खातीर सांगले तुका सांगले माका खबर हा प्रश्न तू विचारत होता. एक लक्षात घेऊन जाय हा मनातल्या भारतीय जनता पार्टीची आयडियोलॉजी अडॉप्ट केला. ज्या दिवशी ज्या दिसा हांवें देशाचे प्रधानमंत्री शब्द दिल्लो त्या बी काँग्रेस बिग्रेस काय ना तकली. हांव बीजेपी संघाचे जे किती काम करपाक जाय ते बी तुमकां सांगता पब्लिकली. संघाचे किती काम करपाक जाय भारतीय जनता पार्टीचे किती काम करपाक जाय हांव मनातल्यान काम करता. पूर्णपणे आयडियोलॉजी हांवें अडॉप्ट केल्ली आसा. तुका खबर आहा तूं माझ्या मतदारसंघातल्यान तुका खबर आहा हांव कसो काम करता. आयज राम मंदीर असू कितेंय असू क्रिस्तांव भाव असू हिंदू भाव असू मुस्लिम भाव असू प्रत्येक गोष्टीक हांव तेको दिता. आयज पासून वेळसा जर जेन्ना न्यूज आयली ते घर ऑलरेडी बांदपाक चालू केल्या. माणुसकी म्हणून आम्ही राजकारण करतात. राजकारण हे समाज घेऊन आणि समाजात तोडून राजकारण करण्याचे काम आम्ही करिना. आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही जेव्हा प्रधानमंत्री वांगडा कोर कमिटी आम्ही बसता ते आमकां पहिली प्रश्न विचारतात जेव्हा चर्चान फेस्टिवल खंयचो आमदार भोंवता कोण गेला तुम्ही गेल्या खंयचे समाजाचे किती बरे असले कोश तुम्ही वचपाक जाय कामू हा. आम्ही हे सगळे वयता आणि आम्ही करतात. आणि हे सगळे आयज आम्ही सॅनिटरी नॅपकीन आम्ही आयज खंयच्या मळाचे खंयच्या मिडियान विचारले आयज आम्ही सॅनिटरी नॅपकीन पासून आमी आयज फ्री आम्ही महिलांक आम्ही दिता जे गोष्टी कपड्याचो वापर करताले ह्या धर्तीचेर आयज बीजेपी जनता पार्टीचे काम करतात. म्हाका जेन्ना प्रश्न विचारता न्ही म्हाका खबर आहा पहिले प्रश्न कितें विचारपाचे आहा. पूण लक्षांत घ्या माझे गेले 8 वर्सां आणि आयज देशाचे प्रधानमंत्री आणि आमचे गृहमंत्री यांचे जे किती विचारधारा असतात आयज ते विचारधारा घेऊन आणि संघाचे किती विचारधारा घेऊन त्या विचारधारा घेऊन लोकांमध्ये वचपाचा माझा प्रयत्न असा. आणि आम्ही वेगळ्या तरेन आमचे विचार मांडटा लोकांकडे म्हणजे आमकां सगळे लोक आमकां जाय सगळ्या लोकांक घेऊन हवं. जेव्हा 24th येता कार्डिनलाकडे हांव वचून बेश्टे तांकां विश करपाचो दर वर्सा. आणि देशाचे प्रधानमंत्रीच्या ऑफिसांतल्यान म्हाका मेसेज येता की आपल्या ज्यांचे आपले विशेष तांकां कन्वे कर आणि मागीर हांव ट्वीट करता ते बेश्टे तूं प्रधानमंत्रीच्या नांवार ट्वीट करू शकना हे तुम्ही लक्षात घेऊन जाय. म्हणजे लक्ष त्यांचे कितले मायन्युटली असतात. थेट कॉन्टॅक्ट आहात मिनिस्टर. मिनिस्टर आणि एक विचारपाचे म्हणजे पयर जेव्हा प्रधानमंत्र्यांची मिटींग झाली न्हू मिटींगे उपरांत सगळ्यांचे एक उलोवप जाले की तुमचे बद्दलचो एक स्पेशल जेस्टर पीएम असो तो दिसलो अशें कितें उलोवप जाले काय म्हणटा त्या हितून कारण सगळी कडेन चर्चेचो विषय आशिल्लो तो. काय उलोवप ना तुमचे कडेन एक स्पेशल जेस्टर दिसलो पीएम. माझे नेतृत्व ते जर माझे नेतृत्व माझे म्हाका पॅट करता म्हाका खुशीची गोष्ट खंय तरी हांव जे काम सत्रीन करता तेजे एक रेकग्नेशन म्हाका गावता तेजी पावती गावता आनी मोटिवेशन गावता काम करपाक भारतीय जनता पार्टीक जे कितें पार्टी आनी अध्यक्ष सांगता ते फुडें व्हरपाक तेच्यातल्यान आनी कांय रिडींग करपाची गरज. मिनिस्टर तुम्ही स्मार्ट सिटी बद्दल बोलल्या कॅगनेत आशिले तरी ओढले नसले तरी खुद्द हायकोर्टाचे जज ग्राउंड वरती ग्राउंड वरती उतरून त्यांनी इन्स्पेक्शन केलं. मी उत्तर देतो तुम्हाला
त्याच्यावर मी एकच सांगितलं, कधी कधी कसं असतं की तुम्हाला सीएजी रिपोर्ट इज विच डज द ऑडिट अँड चेक्स ऑल द प्राइसिंग एंड अदर थिंग्स, देयर मस्ट बी सम टेक्निकल डिफिकल्टीज दॅट हॅज बीन मॉनिटर्ड, चीफ मिनिस्टर हिमसेल्फ इज मॉनिटरिंग इट. And Chief Minister has already put a committee, has already told certain directions have been given, certain things have been completed by the 30th of May, and I am sure they will be done. Plus minus, I do understand, but I think now the Chief Minister is seized of the matter, he is taking it under his direct control to see that these things are done. Whether there are three agencies, whether it is PWD, whether it is GSUDA, or whether it is that Smart City Corporation, it has to be done. There is no point going in retrospective, it has to go prospective to complete the process. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजा विरोध करता, एक लक्षात घ्या ते बरे व्हडले हॉस्पिटल, ते हॉस्पिटल चलोवपाक आमकां त्या तरेचे एक्सपर्टीज स्पेशलिस्ट बी सगळे जाय, जेन्ना एक प्रायव्हेट आणि पब्लिक एकत्र येतात ते आम्ही गोष्टी बऱ्यापैकी करू शकतात, त्याचो बी ते विरोध करतात. या सायडी म्हणतात सगळ्या सरकारांनी करूक जाय. आयएसचे दिशा कशी हा, आयएसच्या दिशा देशाचे नीती आयोगच्या माध्यमातून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हाचं मॉडेल सगळीकडे जे देशात सक्सेसफुल जाता तो इम्प्लिमेंट करपा जाय विथ टोटल ट्रान्सपरन्सी अँड इन द लाईन्स ऑफ द नीती आयोग, नॉट इन व्हायलेशन ऑफ द नीती आयोग. तर एक तरी तुम्ही सपोर्ट करत गेल्या निवडणुकीत दक्षिणेचा जेव्हा मी बोलतो 66 तालुका त्यांचा काँग्रेसचा पालिकेला म्हटला जातो, ऑलरेडी 4 आमदार ऑलरेडी आहेत त्यांचे, मग त्याचा काय फटका भाजपला? ते 7-4 तारखेला बघा माझ्या विरोधात कोण रावता लक्ष दिले ना, कोण रावता राहू दिले काय फरक पडना. काय जे या राजकारणात ही जी आम्ही जे किती फॉलो डेमोक्रेटिक प्रोसेस, कोणी कोणाक राहू शकता, कोणी राहू शकता, पण एक लक्षात घ्या, परत एकदा हे सांगले सीएजीचा पॅरा माका पहिली दाखया, ज्यांना सीएजीचा पॅरा खयच्याही सरकारी डिपार्टमेंटात नसता त्याचे चर्चे करून फायदा फायदा ना. सीएजीचा पॅरा असा त्याला जाय जाल्यार त्याने सीएजी पत्र बरायचे, चौकशी करू द्या, मागीर त्याचे उत्तर आहे. असे म्हणतात की नॉर्थ गोयात सध्या बीजेपी चला आता सांगले देव बरे करून बऱ्यापैकी तुमचे मनस्थिती आहे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला देव बरे करून.